पनवेल विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वतीने पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विद्यार्थी आणि तरुणाईच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कलागुणांना ओळखा, केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नाही असे सांगत आधुनिकीकरणाच्या युगात निर्माण झालेल्या आव्हानांना युवा वर्ग व विद्यार्थ्यांनी सामोरे जाण्यास मार्ग मिळावा याबाबत वक्ते अविनाश धर्माधिकारी यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी युवकांशी संवादही साधला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश शितळे, पाणी पुरवठा सभापती अनिल भगत, बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक जयंत पगडे, गणेश पाटील, एकनाथ गायकवाड, राजू सोनी, नंदू पटवर्धन, नगरसेविका नीतामाळी, तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत कदम, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष समीर कदम, ज्येष्ठ पत्रकार सतीश धारक, प्रभाकर बहिरा, प्रभाकर जोशी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस टी गडदे, सीकेटी हायस्कूलचे प्राचार्य नंदकुमार जाधव, मयुरेश नेतकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक पद्धतीनं या देशामधल्या यूपीएससी, या राज्यामधल्या एमपीएससी या परीक्षांच्या माध्यमातून या देशाच्या साठी, देशाची सेवा करण्याच्या साठी एक देशप्रेमानं भारित झालेली अशा पद्धतीची पिढी घडवण्याचं काम, निर्माण करण्याचं काम हे त्यांच्या आणि त्यांच्या त्या संस्थेच्या माध्यमातून होतंय. आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारी बहुतांश मंडळी तरुण आहेत आणि आपण सर्वांनाच त्यांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत. 1986 साली ते आय एस सेवेमध्ये जातात, 96 साली त्या सेवेमधून काहीतरी मला वेगळं करून दाखवायचं आहे आणि मी ज्या पद्धतीनं या ठिकाणी घडलोय त्याच पद्धतीनं एक नवी पिढी घडली पाहिजे. या देशाची सेवा करत, या आपल्या भारत देशाला मोठं करण्यासाठी तिनं काम केलं पाहिजे या प्रेरणेनं त्यांनी कामाला सुरुवात केली. आणि खरंच आपले तुम्ही आम्ही निश्चितपणानं भाग्यवान आहोत. काही तरुण मंडळी जी उपस्थित आहेत ते आम्हा सर्वांपेक्षा निश्चितपणानं भाग्यवान आहेत की आपल्याला आपल्या वयाच्या उमेदीच्या काळामध्ये त्यांचे विचार या ठिकाणी आपण ऐकणार आहात. आणि 5 जणांचं प्रतिनिधी मंडळ नेमलं होतं, कारभारी, दिवाणजी, प्रधानजी, सेनापती आणि मुनीम असे 5 जण मुलाखत घ्यायला. यूपीएससी एमपीएससीचे कसे होते इंटरव्ह्यू तसं. आणि एकेका मुलाला बोलवलं जात होतं आणि त्याला काही प्रश्न विचारले जात होते. आधीचा मुलगा मुलाखत घेऊन बाहेर पडला की जे पालक आपल्या मुलाला घेऊन बाहेर आलेले होते ते त्या आधीच्या मुलाला धरत होते की तुला प्रश्न काय विचारले सांग. त्या प्रश्नाची आपण आपल्या मुलाची तयारी करून घेतली का, वेंधळ्यासारखं वागू नको, इकडे लक्ष दे, सांगितलं ना तुला ते मगाशीचे वाक्य, असं चालू होतं असं सगळे दृश्य. आता ह्या शेतकऱ्याला त्यातलं काय होतं, गुडघ्याला मिठी मारून बाहेर बसलेला. आपल्या ज्या मुलाला बोलवतील त्या मुलाला त्याच्यानुसार आपण जाऊ. तर त्या क्रमामध्ये आधी आत आला तो लहान, म्हणजे 6 वर्षाचा मुलगा. 3 आले होते मुलं ह्याची, या शेतकऱ्याची. 6 वर्षाचा मुलगा आतमध्ये आला. येणाऱ्या सर्व मुलांना एक कॉमन प्रश्न विचारला जात होता, काय रे बाळ इथे कशाला आलास. तर हा मुलगा समोर आला, आधी काही प्रश्न झाले आणि एक जो विचारायचा हा कॉमन आणि कंपल्सरी प्रश्न आहे, काय रे बाळ इथे कशाला आलास. आता 6 वर्षाचा मुलगा असं तोंडात अंगठा घालूनच डोलत उभा होता. काय रे बाळ इथे कशाला आलास म्हणलं, तो मागे वळला आणि पळून गेला. केव्हा तरी त्याच्यानंतर आधी मोठा, म्हणजे तो 11 वर्षाचा होता मुलगा, तो आला. त्याला काही प्रश्न झाले आणि मग विचारलं, काय रे बाळ इथे कशाला आलास. त्याने असे खांदे उडवले आणि तो म्हणला, कोण जणू बा म्हणला म्हणून आलो. मला काय माहिती, वडिलांनी सांगितलं म्हणून आलो. असा दिवस संपत गेला, संध्याकाळचे 6 वाजून गेले. हे पॅनेल पण कंटाळलेलं होतं मुलाखती घेऊन घेऊन. शिवाय राजाकडे काम करणाऱ्यांच्या संध्याकाळी 6 नंतर अनेक सांस्कृतिक कृत्य असतातच की. आणि हा एकटाच मुलगा उरला होता छोटा 8 वर्षाचा, की आता त्याला बोलवा म्हणून त्याला बोलवलं. आणि पॅनेलनी तो काही पोचतोय वगैरेची वाट पण पाहिली नाही, दुसरे 4 प्रश्न पण विचारले नाहीत. पॅनेल असं जर इथे बसलेलं असेल तर शेजारी एका उच्चासनावर राजाच्या पत्नी त्यांना वहिनी साहेब म्हणत असत, त्या अशा एका उच्चासनावर बसलेल्या होत्या. हे 8 वर्षाचं पोरगा असं समोर येत आहे तोवर त्या वहिनी साहेबांनी डायरेक्ट त्याला प्रश्न विचारला, काय रे बाळ इथे कशाला आलायस. त्या मुलाने असं डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे ठेवून छातीवर हात ठेवून उत्तर दिलं, राजा व्हायला आलोय.
पॅनेलनी त्याच मुलाची निवड केली. आज आपण त्याला ओळखतो बडोद्याचे सुप्रसिद्ध सयाजी महाराज गायकवाड. प्रत्येक क्षेत्राची म्हणून काही एक चौकट ठरलेली असते आणि त्या आपल्या क्षेत्रामध्ये त्या चौकटीमध्ये चांगलं काम करणे याला म्हणायचं उत्तम. पण प्रतिभावंत हा मुद्दाम वेगळा शब्द मी तीन तीनदा उच्चारतो, याचं कारण प्रतिभावंत म्हणजे चौकटच बदलता येणे, चौकटीच्या बाहेर जाता येणे, नवं सुचणे, आपल्या कामाच्या क्षेत्राला आपल्या बुद्धीने नवी भर घालता येणे, असलेल्या समस्यांना स्वतंत्र बुद्धी चालवून नवी उत्तरं शोधता येणे, या सगळ्याला मग म्हणायचं प्रतिभावंत. आणि आपलं सगळ्यांचं काम व्यक्तिमत्व आणि करिअर घडवायचंय म्हणजे आपण जे क्षेत्र निवडू ते आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. आपण आपल्या समोर उरतो प्रश्न की आपलं क्षेत्र निवडू मग कोणतं निवडू, त्याचं पण तुम्हाला उत्तर सोपं वाट म्हणजे आश्चर्य वाटेल इतकं सोपं आहे. आणि आपण ते सोडून कुठेतरी तिसरीकडेच धावत राहतो आपण, हे आपण पाहणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. माझं क्षेत्र कोणतं निवडू याचं उत्तर आहे स्वतःला ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ, की अरे तू स्वतःला ओळख, आत डोकावून पहा तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझा जीव सहजपणे कशात रमतो. शाळा कॉलेजमध्ये शिकताना, घरी लहानाचं मोठं होताना, समाजात वावरताना अशा कोणते विषय किंवा अशा कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत की जे तुला मुळी श्रम वाटतच नाहीत, तुला ते तुझं क्षेत्र आहे.